आज मी तुम्हाला असा नाश्ता बनवून दाखवणार आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा नाश्ता खूपच आवडणार आहे. एवढा सोपा, टेस्टी की 5 मिनिटात बनून तयार होणार आहे. पिझ्झा किंवा व्हेज ऑमलेटसारखा हा खाऊ शकता आणि दुसऱ्यांनाही खाऊ घालू शकता. नमस्कार, मी छाया. छायाज कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम एक मिक्सिंग बोलमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन. इथे तुम्ही घरातील कुठली वाटी पेला घ्या आणि त्याच वाटीने सर्व मापं घ्या. बेसनमध्ये घालूया 1/2 वाटी मैदा. या जागी तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालेल. रवा जाड असेल तर मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या. 1/2 वाटी बारीक कापलेली कोथिंबीर. चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता ज्या वाटीने बेसन मैदा घेतला आहे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्या. सुरुवातीला 1 वाटी पाणी घाला. बॅटर छान मिक्स करा. त्यानंतर अजून 1 वाटी पाणी घालून मिक्स करून पातळ मिश्रण तयार करा. हे पहा, अगदी अशीच कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला पाहिजे. चला तर आता नाश्ता करूया. त्यासाठी गॅसवर तवा ठेवून हलकासा गरम करून त्यावर बटर लावा. तुम्हाला बटर आवडत नसेल तर तेल लावलं तरीही चालेल, परंतु मी सजेस्ट करेन की बटरच लावा. बटरने खूप छान टेस्ट येते. आता तयार मिश्रण चमच्याने संपूर्ण तव्यावर पसरवा. वरून बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर अशा तऱ्हेने टाकायची आहे, जसे आपण उत्तपावर टाकतो ना अगदी तशीच. गॅस मिडियम करून झाकण ठेवून 1.5 ते 2 मिनटं याला शिजवून घेणार आहोत. 2 मिनटानंतर झाकण काढा आणि वरून पूर्ण सुकल्यानंतर तेल किंवा बटर जे तुम्ही लावलं आहे आता पलटी करून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. परंतु दुसऱ्या बाजूने जास्त शेकायची गरज नाही, अगदी काही सेकंदच आपल्याला शेकायचं आहे. आता वरून किसलेलं चीज पसरवा. आवडीप्रमाणे चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकता. वरून ब्लॅक पेपर पावडर असेल तर ती घाला. ओरेगानो, चॅट मसाला असेल तर तेही चालेल. आता पुन्हा चीज वितळेपर्यंत झाकण ठेवा. हे पहा, चीज छान मेल्ट झालेला आहे. मस्त नाश्ता बनवून तयार आहे. हा नाश्ता तुम्ही करून मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये द्या. 100% मुलं असो किंवा मोठी माणसं खूपच आवडीने खातील यात शंकाच नाही. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.